नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर। जी मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ती म्हणजे तुला पाहते रे। या मालिकेने खूप कमी काळामध्ये खूप मोठी लोकप्रियता मिळवली होती। सध्या या मालिकेतील रंजक कथेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील खूप वाढली आहे। या मालिकेत आता शिल्पा तुळसकर या अभिनेत्रीची देखील एंट्री झाली आहे। शिल्पा तुळसकर या मालिकेत राजनंदिनीचं पात्र साकारणार आहेत। सुरुवातीला ही मालिका खूप लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे सामान्य कुटुंबातील ईशा आणि एक मोठा बिझनेसमॅन विक्रांत यांची प्रेमकथा। सर्वांनाच या दोघांची वय विसरायला लावणारी प्रेमकथा खूप आवडल्यामुळे ही मालिका अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली। पण आता ईशा आणि विक्रांत यांचे लग्न झाल्यानंतर या मालिकेत एकामागोमाग एक रहस्यांचा उलगडा होत आहे आणि त्यामध्ये विक्रांत सरंजामी हा हिरो नसून विलन आहे हे देखील प्रेक्षकांनी बघितलं आहे। त्यांनी खरं म्हणजे फसवून ईशाबरोबर लग्न केलं आहे। खरं तर त्याला असं दाखवायचं आहे की ईशा हीच राजनंदिनी आहे। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मालिकेत ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे आणि हेच विक्रांतला अजूनही माहीत नाही आणि याच रहस्याचा आता हळूहळू उलगडा होत जाणार आहे। ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे दाखवण्या अगोदर राजनंदिनी कोण होती आणि ती कशी होती हे प्रेक्षकांना कळावे यासाठी ही मालिका आता 20 वर्ष मागे म्हणजेच भूतकाळामध्ये जाणार आहेत। या मालिकेत आता शिल्पा तुळसकर या अभिनेत्री बरोबर शूटिंग चालू देखील झाली आहेत आणि त्याचेच काही फोटो शिल्पा तुळसकरने सोशल मीडियावर शेअरही केले आहेत। तुला पाहते रे ही मालिका 20 वर्ष मागे जाणार असल्याने कदाचित प्रेक्षकांना ईशा म्हणजेच गायत्री दातार हिचं पात्र बघायला मिळणार नाही, कारण त्यावेळेस ईशाचा जन्मही झाला नव्हता। तर मंडळी, ही होती या मालिकेविषयी थोडक्यात माहिती।